आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. यड्राव येथे 1000 गणेश मूर्त्या तयार. उदय कुंभार यांच्या मूर्त्यांना मोठी मागणी. कुंभारवाड्यात मूर्ती बनवण्याच्या हातांना आला वेग. अवघ्या 10 दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाची सर्वत्र तयारी सुरू झाल्याचं चित्र सध्या दिसत आहे. यासाठी गावोगावातील कुंभारवाड्यात मोठी लगबग सुरू असल्याचं दिसत आहे. यड्राव येथील मूर्तीकार उदय रामचंद्र कुंभार यांनी चांगल्या आणि सुबक मूर्त्या तयार केल्या आहेत. जवळपास आजपर्यंत त्यांना 1000 मूर्त्या त्यांनी तयार केल्या आहेत, तर मोठ्या मंडळाच्या 30 मूर्त्या त्यांनी तयार करण्याचं काम हाती घेतलंय. उदय कुंभार यांच्याकडे मूर्तीचे डोळे काढण्याची मोठी कला अवगत आहे आणि मूर्तीच्या हाताच्या कानावरील छटा ह्या हुबेहूब नसा असल्यासारख्या दिसून येतात. यामुळे त्यांच्या मूर्ती कामाला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात मोठी मागणी आहे. गणेश मूर्ती बनवण्याचा 1500 बनवण्याचं ध्येय होतं, मात्र यंदा महापुराच्या फटक्याने त्यांनी केवळ घरगुती 1000 मूर्ती आणि मंडळाच्या मोठ्या गणेश मूर्ती 30 अधिक केल्या आहेत. आज त्यांच्याकडे 6 इंचापासून ते 13 फुटापर्यंत गणेश मूर्ती तयार आहेत, तर 100 रुपयापासून ते 45,000 रुपयांपर्यंत त्यांच्याकडे गणेश मूर्ती मिळतात. सध्याच्या गणेश येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी आम्ही सुमारे लहान घरगुती गणेश मूर्ती 1000 पर्यंत करतो आणि मंडळाच्या मोठ्या मूर्त्या या 30 पर्यंत आहेत. पण दरवर्षी आम्ही जेवढ्या करतो त्या मानाने यावर्षी खूप कमी प्रमाणात झालेल्या आहेत, कारण यंदा बसलेल्या पावसाळी फटक्यामुळे जो महापूर येऊन गेला त्यामुळे जो कोल्हापुरातून होणारा सप्लाय होता मालचा, म्हणजे घरगुती गणेश मूर्तींचे कच्चे असू देत किंवा POP जे आम्ही मागून घेतो, त्यामुळे आम्हाला यावर्षी मोठ्या प्रमाणावर फटका देखील बसलेला आहे. पण तरी देखील नडमता आम्ही पुन्हा नव्याने 15 तारखेच्या पुढे जोरात तयारी करून सुमारे घरगुती 1000 मूर्त्या केलेल्या आहोत आणि मंडळाच्या 30 मूर्त्या केलेल्या आहोत. सुमारे 20 मंडळाच्या मूर्त्या यावर्षी कमी झालेल्या आहेत दरवर्षीच्या प्रमाणे. उदय कुंभार यांचं GD 8 हे शिक्षण झालं आहे. शिक्षण पूर्ण होताच त्यांनी काही वर्ष नोकरी केली, मात्र ते नोकरीत रममान झाले नाहीत. नोकरी सोडून त्यांनी मूर्ती करण्याचं काम हाती घेतलं आणि त्यांच्या अवगत असलेल्या कलेनं मोठं यामध्ये यश मिळवून दिलं. आज त्यांच्याकडे 1000 गणेश मूर्ती तयार आहेत, तर मोठ्या 30 अधिक मूर्ती बनवण्यासाठी उदय कुंभार यांना त्यांचा लहान भाऊ प्रवीण हा मदत करतो. तसेच फिनिशिंगसाठी 2, कास्टिंगसाठी 2, रेखणीसाठी 1, तर इतर कामासाठी 4 असे 10 मजूर लागतात. यामध्ये त्यांना मित्रपरिवार मदत करतो. जवळपास हे 10 जण गेल्या 11 महिन्यांपासून मूर्ती बनवण्याचं काम करीत आहेत. आज गणेश उत्सव हा अवघ्या 10 दिवसावर येऊन ठेपला आहे, त्यामुळे आजच्या मितीला त्यांनी आपल्या हाताचं काम वाढवलं आहे. या गणेश मूर्ती बनवताना आम्हाला लागण्यासाठी जो POP आहे तो आम्ही कोल्हापूरवरून मागवून घेतो. त्याचा ट्रान्सपोर्ट खर्चा देखील त्यामध्ये पकडला जातो व जे कलर काम रंगकामासाठी जे रंग लागतात ते आम्ही तेजस पेंट्स कराडमधून मागवून घेतो व या सर्व कार्यक्रमासाठी जे मनुष्यबळ लागतं ते आम्ही पुरवतो, जे की फिनिशिंगसाठी आम्हाला 2 मजूर लागतात, कास्टिंगसाठी 2 मजूर लागतात व रेखणी आणि शेडिंगसाठी 1 मजूर लागतो व इतर काम हा आम्ही मित्रपरिवारामार्फत करतो. शिवाय यासाठी आम्ही सुमारे जवळपास 2 लाखापर्यंत आम्ही पैसे गुंतवतो. त्यामानाने आमचे जवळपास सगळे जाऊन नंतर आम्हाला 5 लाखापर्यंतचा आमचं पूर्णपणे व्यवहार होतो. उदय कुंभार हे मूर्ती बनवण्यासाठी प्लास्टर हे कोल्हापूरहून मागवून घेतात, तर रंग हे कराड येथून मागवतात. मूर्ती बनवण्याच्या कामासाठी त्यांना प्लास्टरसाठी सुमारे 50,000 तर रंग खर्चासाठी 45,000 रुपयांपर्यंत खर्च होतो. जवळपास सर्वच मिळून ते वर्षाला 2 ते 2.5 लाखांपर्यंत पैसे गुंतवतात आणि त्यानंतर त्यांना 5.5 ते 6.5 लाखांपर्यंत उत्पन्न मिळतं. उत्पन्न किती मिळतं यापेक्षा उदय कुंभार हे आपल्या कलेतून मिळणाऱ्या उत्पादनात ते खूप समाधानी आहेत. विवेक नलवडे, विशाल नलवडे, प्रसाद चौगले, अविनाश चौगले, प्रथमेश माने, यश माने, अभिनंदन नारगुडे, वृषभ नारगुडे, हरीश लोहार आदी मित्र मूर्ती बनवणे कामात मदत करतात. महानकर न्यूजसाठी यड्राहून विकास लवाटे.